सर्वांच्याच आवडीनिवडी जपणे खरंच सांगते एवढं सोपं नाही एक महिला होणे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वाठार स्टेशन येथे आजी माझी सैनिक माता व वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सत्कार सोहळा वाठार स्टेशन ग्रामपंचायतीच्या वतीने राधाकृष्ण मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून अखंड जगभरात साजरा केला जातो. या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वाठार स्टेशन ग्रामपंचायतीच्या वतीने एक आगळा वेगळा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विशेषतः देशाचे संरक्षण करणाऱ्या आजी माजी सैनिक मातांचा तसेच विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या शेतात अखंडपणे राबणाऱ्या आपल्या कुटुंबासाठी जीवाचे रान करणाऱ्या अशा कर्तृत्ववान महिलांचा विविध क्षेत्रातील नामवंत महिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या महिला अगदी भारावून गेल्या होत्या. काहींच्या तर या सत्कारामुळे अक्षरशः डोळ्यातून अश्रू आल्याचे दिसून येत होते. वाठार स्टेशन ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या महिला दिनाची चर्चा संपूर्ण सातारा जिल्ह्यात होत असून या कार्यक्रमाला कोरेगाव तालुक्याच्या माजी सभापती सौ रुपाली जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते नागेश शेठ जाधव यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले व या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन व आयोजन वाठार स्टेशन ग्रामपंचायतीचे सरपंच ऋषी भैया जाधव यांनी केले. या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण हे अचूक व नेटके झालेने या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा दिसून येत आहे. त्याचप्रमाणे या महिला दिनाचा सत्कार सोहळा सरपंच ऋषी भैया जाधव यांच्या संकल्पनेतून व अथक परिश्रमातून पार पडल्याने ऋषी भैया जाधव यांचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.